लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। आपल्या शहरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपण कंट्रोल केलं, त्याला म्हणजे काहीतरी 39 फक्त काहीतरी फिगर होती, परंतु त्याला मी सुचवलं होतं की हे आपण जे कोविड सेंटर तयार केलेले आहे, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय ह्या यंत्रणा तशाच अपडेट करून ठेवा। मी उदाहरण असं दिलं की फायर ब्रिगेडची यंत्रणा आपण मशिनरी लाखो रुपयाच्या खरेदी करतो, 5 वर्षामध्ये आग लागतच नाही आणि ती मग भंगारमध्ये विकावी लागते किंवा ती म्हणजे पडून राहते। ह्याचा अर्थ फायर ब्रिगेडच्या मशिनरी खरेदी करू नये असं कोणी म्हणणार नाही, ही गरजेचं आहे। आणि म्हणून माननीय आयुक्त महोदयांना मी सांगितलं की आता पूर्वीचे कोविड सेंटर खाजगी रुग्णालयामधील आपल्या असलेल्या रिझर्व कॉट्स किंबहुना प्रमाण वाढलेलं आहे, म्हणून अन्य ठिकाणी सुद्धा कोविड सेंटरची निर्मिती करणं गरजेचं आहे। महापालिकेकडे जो फंड आहे त्याच्यातला मॅक्झिमम फंड हा आरोग्याकरता वापरला जावा, एकही पेशंट आपल्या शहरातला दगावता कामा नये, त्याला सर्वसाधारणपणे कॉट, ऑक्सिजनच्या कॉट, व्हेंटिलेटरच्या कॉट ह्या कमी पडता कामा नये। आणि याकरता जितक्या खर्च करा तेव्हा करा, आरोग्य, शिक्षण, प्री मान्सून ह्या 3 बाबीकडे लक्ष द्या। स्वच्छ भारत सर्वेक्षण हा जो भाग आहे हा आरोग्याचाच भाग, त्यामध्ये पैसा खर्च झाला तर स्वच्छता राहिली, रोगराई वाढली नाही, म्हणजेच आरोग्याकरता खर्च झाला। आणि मूळ उद्देश तोच आहे की स्वच्छ भारत म्हणजे भारतातला प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि गावातला प्रत्येक गल्ली बोल किंवा शहरातली प्रत्येक रस्ता स्वच्छ राहिला, आरोग्यपूर्ण राहिला तर रोगराई वाढणार नाही। त्या अनुषंगानं आज नवी मुंबईचं पाऊल एक पाऊल पुढं आहे। आणि म्हणून आयुक्त महोदया, दुसरे टेंडर बिल्डरच्या भानगडीत पडू नका। काही लोक तुम्हाला सांगतील टेंडर बिल्डर, आमचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होईपर्यंत हे टेंडर हे बंदच करून टाका, फक्त असलेल्या रस्ते किंवा नाळे, गटार याची काय विजेची किंवा पाण्याची ही जी काय डागडुजी करा आणि आरोग्य, शिक्षण आणि प्री मान्सूनची कामं करा अशा भूमिका सांगितलेली आहे। मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्याला कोरोना सुरू झाला त्याच्यापेक्षा 10% आपली यंत्रणा अतिशय प्रायोगिक तत्व संपला होता, आता आपण वी आर सिनियर म्हणजे अनुभव झालेला आहे। आणि म्हणून आता या बाबतीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे, काही हॉस्पिटलमध्ये मरण्याचं प्रमाण जास्त आहे, एकूण सगळ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट किती दाखल झाले, किती सक्सेसफुली बाहेर निघाले आणि किती डेथ रेट झाला, तो का झाला याची माहिती घ्या। आणि त्या जर रुग्णालयामध्ये जर का कमतरता असतील किंवा दुर्लक्षित करण्याची भावना तिथे असेल तर ती दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली, पहिल्यांदा नोटीस दिली पाहिजे, सूचना दिल्यानंतर जर सुधारणा नाही झाली तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, तशा सूचना आम्ही दिल्या। माझं म्हणणं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भूमिका आहे प्रत्येक घटकाला मिळालं पाहिजे, माननीय मुख्यमंत्र्यांनी 25 वर्षे सांगितलं अतिशय चांगली बाब आहे। बाब अशी आहे की ठाणे जिल्ह्यातील कल्याण महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेला लोकसंख्येच्या अनुषंगानं जे लसीचा पुरवठा होतो तो 40% कमी प्रमाण नवी मुंबईला दिलं गेलेलं आहे, ही फार भयान बाब आहे। माझं म्हणणं आहे की तुमचा राज्य सरकारच्या फंडातल्या काही रकमा तुम्हाला सराकरता तुम्ही तिथं अन्याय केलेलाच आहे, परंतु करोनाच्या कालखंडामध्ये जी लस उपलब्ध केली जाते तिच्यामध्ये असं दुधाभाव करणं हे महापाप आहे। आणि म्हणून माझी राज्य शासनाला म्हणजे सूचना वजा विनंती आहे की तुम्ही अशा बाबतीमध्ये हा दुधाभाव करू नका, गोरगरिबांचे जीव तुमच्या जर का कुठे राजकीय हेतू करता जर जाणार असतील तर ही बाब गंभीर आहे। म्हणून माननीय आयुक्त महोदयांना मी सांगितलं, आम्ही पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव, परंतु तुम्हीसुद्धा तुमच्या पातळीवर ही अशा प्रकारची अन्यायाची बाब घडते। ठाण्याला जर 100 लोकांकरता जर तुम्ही 55% लोकांना देणार असाल
तर नवी मुंबईमध्ये तो पण 55% मिळाला पाहिजे, कल्याणला पण तसे मिळाला. आमचं असं म्हणणं नाही की त्या लोकांना देऊ नका, त्यांना दिलं पाहिजे, परंतु त्यांना देताना नवी मुंबईच्या लोकांना अन्याय करत असतात, तर ती बाब दुरुस्त करा असं आम्ही म्हटलेलं सांगितलं की आपल्या नवी मुंबईच्या पत्रकारांची यादी तयार करा, युद्ध पातळीवर त्यांना वॅक्सिनेशन द्या. कारण शेवटी जितके डॉक्टर जे सगळे आपले नर्सेस वॉर्डबॉय किंवा पोलीस यंत्रणा जशी काम करते तशाच प्रकारचं काम पत्रकार करतात, किंबहुना काही काही ठिकाणी तर तुम्ही अधिक धोक्याच्या ठिकाणी जाता. आणि म्हणून त्याने ते मान्य केलेलं आहे लवकरच ती लसीकरणाची. तुम्हीच आता मी तुम्हाला सांगेन की तुमची यादी करा सगळ्यांची आणि आयुक्तांना सादर करा. निश्चितपणे पुढच्या आमच्या भेटीच्या अगोदर तुम्हाला लसीकरण होईल अशा प्रकारचा बंदोबस्त करण्याची आम्ही विनंती त्यांना केलेली. नाही, बाब अशी आहे की मागच्या वेळेला मीच त्या ठिकाणी सूचना दिल्यानंतर मग त्या ठिकाणी टेम्परेचर तपासलं गेलं, त्या ठिकाणी सॅनिटायझर दिलं गेलं, एकूणच सोशल डिस्टन्स मास्क वापरण्याची त्यांना सवय लावली गेली. आता राऊंड द क्लॉक 24 तास केल्यामध्ये उलट गर्दी स्कॅटर्ड होईल, चांगली गोष्ट आहे, परंतु ती गर्दी स्कॅटर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या 3 महत्त्वाच्या बाबी आहेत, मास्क वापरणं, डिस्टन्स ठेवणं आणि हात धुणं, या 3 बाबीकरता सतर्क राहण्याची त्यांना सूचना केलेली आहे. एपीएमसी सचिवांना तसं पत्रव्यवहार करा आणि त्याचबरोबर त्याच्याशी बोलणी करून ह्या गोष्टी दुर्लित होतील असं बघा सांगितलं. बघा, मुंबईनं बाहेरचे रुग्ण बंद केलेत अशा प्रकारची माहिती त्याने दिली गेली. नवी मुंबईत अजूनपर्यंत केलेले नाही, तशी करण्याची इच्छा पण नाही. ऐकून घ्या, शेवटी आजूबाजूच्या पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर किंवा गोरण हे लोक आपलेच आहेत, परंतु माझं म्हणणं आहे की ज्या महानगरपालिकेच्याकडे आर्थिक क्षमता आहे किंवा सुविधा आहे, मोकळ्या IT हाऊस त्या ठिकाणी मोठ्या बिल्डिंग पडलेल्या आहेत रिकाम्या, त्या ठिकाणी तात्पुरतं कोविड सेंटर उभं करा. आणि त्याचबरोबर मी माझं एवढंच म्हणणं आहे की मधल्या कालखंडामध्ये फुरसत होते आपल्याला व्हेंटिलेटर वाढवण्याची स्कोप होता, आता व्हेंटिलेटरची संख्या वाढते. त्यांनी सांगितलं आम्ही व्हेंटिलेटर मागवलेले आहे, पुढच्या 8 दिवसांमध्ये येऊ त्याला तो परत नवीन फिगर घेऊ. आजच्या क्षणाला व्हेंटिलेटरची कमतरता नाही आहे, कारण ह्या आठवड्यामध्ये साधारणपणे 100 व्हेंटिलेटरची बेड्स वाढतील, नॉर्मल बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स. माझं म्हणणं आहे की आपल्या शहराने आपल्या शहराच्या नागरिकांची सोय करावीच, पण जर त्याला 10% जर बाहेरच्या लोकांची करता आली, लोकांना मदत करता आली, ती पण करावी. शेवटी माणूस हा माणूस आहे, तो आपल्या शहरातल्या काय बाहेरच्या शहराचा, परंतु तुमचं म्हणणं खरं आहे की आपल्या शहरातल्या लोकांची सोय पहिल्यांदा व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी एकूण नियंत्रण कुठल्या रुग्णालयात किती बेड्स आहेत, साध्या किती, ऑक्सिजनच्या किती, व्हेंटिलेटरच्या किती, त्याची माहिती डॅशबोर्डवर दिली जाईल आणि ती महानगरपालिकेला ती अगोदर आहेच अशा प्रकारचे. आणि मी त्याला सांगितले की दर 24 तासांनी ती माहिती अपडेट करा. 8 दिवसापूर्वी दिलेली माहिती तशीच राहिली तर लोकांचा गैरसमज होतो. आणि म्हणून उलट माझं म्हणणं आहे की आयुक्तांच्या यंत्रणांना कुठल्याही पेशंटला त्याची गरज असेल तर तुम्ही ती माहिती तिथं पुरवा. निश्चितपणे त्या पेशंटच्या नातेवाईकाला कुठले बेड उपलब्ध आहेत, कुठल्या स्वरूपात, साधं आहे, ऑक्सिजनचं आहे, व्हेंटिलेटरचं आहे, ती माहिती दिली जाईल. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोतच, आम्हाला पण कळवा. सुधाकर सनावणेने एक गंभीर बाब लक्षात आणून दिली की त्या ठिकाणी झोपडीतल्या अज्ञान आहेत, त्यांना लॉकडाऊन काय, एकूण संचारबंदी काय, काही समजत नाही. तर त्या ठिकाणी ज्याच्या खिशामध्ये 25 रुपये देतात त्याला 5 रुपये दंड, त्याला समज दिली गेली पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे बघा राज्य शासनाने असं अशा प्रकारचं नियमावली केली आहे, तू असं करू नको. त्याचबरोबर सुधाकर चव्हाणने सांगितलं की बघा त्या ठिकाणी जे सार्वजनिक शौचालय आहे किंवा ज्या ठिकाणी पाणबट आहेत त्या ठिकाणी स्वच्छ म्हणजे शौचालयात जे पाण्याची सोय जास्त पाहिजे, सॅनिटायझर सोय पाहिजे. आणि मधल्या कालखंडामध्ये ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर तो परिसर फवारणी करून एक प्रकारचा सॅनिटाईज केला जायचा किंवा बिल्डिंगच्या बिल्डिंग सॅनिटाईज केला जायचा, यावेळेला ती यंत्रणा थोडी कमकुवत दिसली आणि म्हणून तशा सूचना आम्ही केल्या आहेत की लवकरात लवकर जिथे पेशंट्स वाढले त्या ठिकाणी रस्त्याला गल्ली गल्लीला तुम्ही सॅनिटाईज करा. आरोग्य म्हणून सांगितले आरोग्य सेवेकरता मॅक्झिमम फंड वापरा,
ज्या ज्या रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुरू करायचं असेल त्यांना मदत केली जाईल. जर तुमच्याकडे अशा प्रकारची कोणी जर माहिती दिली तर त्यांना फक्त एक पत्र मला किंवा त्यांनी मला ऑनलाईन जर पाठवलं तरी त्या अनुषंगाने त्यांना मदत आम्ही करू. मैंने आपने सुना आहे, मैंने बोला की टेंडरबाजी का दिन एक कालखंड नाही आहे. आज लोगों की जान बचाने की टाइम है. जो भी फंड है वो आरोग्य सेवा में, एजुकेशन में और जो प्री मानसून की जो योजना है उसमें खर्चा करो. बाकी का नया रास्ता बनाना है, नया ब्रिज बनाना जरूरत है, लेकिन ये टाइम नहीं, ये प्रायोरिटी नहीं है. किसी भी हालत में टेंडरबाजी, मैंने तो बोल दिया ना कि अभी टेंडरबाजी बंद करो, बस हो गया. ये जो पैसा है आरोग्य सेवा में और वेंटिलेटर, 1000 वेंटिलेटर लाओ ना. MIDC इलाके में बड़ी बड़ी बिल्डिंग है वैकेंट है, वहाँ पे कोरोना के तुम्हारे सेंटर खड़े करो. सादे बेड हो, ऑक्सीजन बेड हो, वेंटिलेटर के बेड हो. और मैं तो ये बोलूँगा कि नई मुंबई की जनता को पूरा करो और आजू बाजू की जो नगर पालिका, जो ग्राम पंचायत इलाके में वहाँ के लोगों को 10% भी अपने अपना पूरा हो, इतनी क्षमता में उधर सिस्टम बनाओ ताकि और लोगों को भी उसका मदद हो. मैं देखिए बात ऐसी नहीं किसके प्रेशर में क्या होता है, मुझे कोई उसका किसका नाम लेना नहीं है. मेरा कहना इतना ही है कि आज लोगों को जान जाने से बचाना ये पहला कर्तव्य है. साथ ही साथ में एजुकेशन जो बच्चों लोगों का ये भी आगे आगे बढ़ना चाहिए. स्वच्छता रखो, जो प्री मानसून के काम करो, ये मैंने हमेशा बोला है. और कि टेंडरबाजी बंद करो, अभी मैंने बोला ये प्रायोरिटी का. अभी ये पेंडेमिक इलाके जो वक्त है, इस कालखंड में ये दूसरे चीज़ों को आगे जरूरत का है, लेकिन उस पर आगे सोचा जाएगा. आज खाली आरोग्य सेवा पे ध्यान दे. पहले फेज में जो कोरोना का जो प्रादुर्भाव हुआ उस वक्त में और सर के तुलना में अपने सर के आयुक्त ने, अभिजीत बांगर जी ने बहुत सारी कमान सही ढंग से संभाली थी. लेकिन मैंने ये बोला है कि इतना अनुभव होने के बावजूद भी अभी जो सिस्टम चल रहा है वो अपडेट नहीं है, तो उसके लिए अधिकारी वर्ग को बुला के उनसे फिर से उनको चेतावनी दो कि अभी लोगों की जान बचाने के लिए अपने को राउंड द क्लॉक डे नाइट काम करना पड़ेगा. और कई लोग काम कर रहे हैं, जो लापरवाही कर रहे हैं उनको वार्निंग दे दो, और जो वार्निंग देने के बावजूद भी नहीं सुधरती उन पर कार्रवाई करो. मैं उल्टा आयुक्त महोदय को बोला कि थाना में, कल्याण में जो पॉपुलेशन है उसकी तुलना नई मुंबई से करें तो नई मुंबई को, यानी थाना में 100% जा रहे हैं तो नई मुंबई 60%, 40% का डिफिसिट है. मैंने बोला कि निधि देने के मामले में यदि आप लोगों ने निधि प्लस माइनस किया तो हमें कुछ नहीं है, लेकिन वैक्सीन के बारे में यदि आप लोग इस दर का अन्याय करोगे तो नई मुंबई की जनता आपको माफ नहीं करेगी, नहीं करेगी. क्योंकि नई मुंबई की जनता के प्रति ये एक अन्याय की भूमिका ले रहे हैं आप लोग. किसका गुस्सा किस पे निकाल रहे हो ये गलत है. मेरा कहना है कि राजनीति के तौर पे हमारे भी गुस्सा होगा, हमारे साथी लोगों पे करो, लेकिन जनता को जो भी सुविधा देनी है उसमें कुछ पैरिटी डिफरेंट मत रखो. ये ऐसा विनती पत्र मैंने मुख्यमंत्री जी को, उप मुख्यमंत्री जी को, आरोग्य मंत्री जी को और ये आरोग्य सचिव जी को लिखा है. अभी देखते हैं अभी उसमें क्या सुधारना है. नहीं सुधारना हुई तो हमें एजिटेशन भी करना पड़ेगा. वक्त पे जो काम हुए हैं वो कौन से ढंग से हुए उसका जायजा हम लोग तो पक्का लेने वाले, उसको छोड़ने वाले नहीं. विधान भवन में मैंने जो नई मुंबई शहर के समस्या सुख दुख को रखा, शायद आप लोगों को तो वो बात पहुँची होगी. उसमें ऐसा एक भी पॉइंट मैंने रखा नहीं कि जो नई मुंबई पे अन्याय होने वाली चीज को मैंने पीछे रखा है. और वो अहंकार से नहीं, नम्रता के साथ, दम के साथ हमने बोला है और आगे भी बोलते रहे. उनको भी जो ड्रग्स एंड मेडिसिन के जो लोग हैं, यानी केमिस्ट लोग हैं, उनको वैक्सीनेशन पहले बारी में मिलना चाहिए, जैसे पत्रकार के लिए बोला है. उन्होंने वो कबूल किया और जल्दी को मिले. वो देखिए कि महापुरुष के स्टैचू लगाने के लिए कि राज्य सरकार की, केंद्र सरकार की परमिशन कई कई जगह पर लगती है. सुप्रीम कोर्ट ने मना किया है कोई स्टैचू लगना. अभी कोई हाथी का कोई
मूर्ति लगाया, ओके, ठीक है, घोड़े की लगाई, तो वो उसके लिए मना नहीं, वो शोभा का पाठ करके उसको देखा जाता है। नहीं नहीं, देखिए बात ऐसी कि महापुरुष लोगों के जो क्या भगवान के जो कभी स्टैचू होंगे वो विदाउट परमिशन नहीं लगाए जाएंगे, और जो लगाने के लिए महापालिका का छाव तो लगेगा ही लगेगा, उसको राज्य शासन की और कई स्तर पर केंद्र शासन की परमिशन लगेगी। ओके, नमस्ते।